असा सगळं कारभार आहे. आता तर शहाणे शहाणे तुम्हाला सगळं कळतंय, कळत कळत नाही आमच्यापेक्षा जास्त कळत तुम्हाला. कळत पण ओळख त्या म्हणतात ना ते ह्यालाच. आता ते वळवायची टाईम आलेली आहे आणि ती तारीख आहे 20 तारीख. 20 तारखेला बरोबर वळवा, मग ह्यांना कसं ओळखायचं ते आम्ही बघतो. सगळं तुला काय जास्त वेळ घेतले पुढं चाल. आमची सभा आहे भुरामणीला उद्याचे 20 तारखेला. आजच्या या प्रचार सभेमध्ये आताच आपल्या समोर बोललेले माननीय रमेश पाटीलजी, माजी सभापती गुरु नेत्रे, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती माननीय सिद्धार्थ रवळेजी, आपले गावचे सर्व गुरु नेते मंडळी, विश्वा मोदी मोदी पटेल गायकवाडजी उपस्थित सर्वच मान्यवर उपस्थित ग्रामस्थ मतदार बंधू भगिनी, उद्याच्या 20 तारखेला आपल्याला विधानसभेसाठी मतदान करायचे. ही एक ऐतिहासिक निवडणूक होणार आहे. ही निवडणूक कोणाला तरी आमदार मंत्री किंवा सरकार बनवण्यापर्यंत मर्यादित नाही. ही निवडणूक भावी पिढीचं भवितव्य घडवणारी निवडणूक ठरणार. आपण बघता बेरोजगारी वाढलेली आहे, नवीन मुलांच्या हाताला शिकून बसलेत काम नाही. ते लोक दुनियाचं आश्वासन दिले वर्षाला 2 कोटी नोकरी देऊ, असं करू तसं करू. ते तर दिलं नाही, पण काँग्रेस पक्षाने 7-5 वर्षामध्ये जे कमवलं होतं ती संस्था तयार केली होती, ज्याच्यामध्ये 1000 कर्मचारी काम करत होते, ते सगळे विकून टाकले. सगळे नोकऱ्या कुठे म्हणला. महाराष्ट्र बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कितीतरी चांगले चांगले उद्योग येऊ घातले होते. त्या लोकांनी ते उभा केलं नाही. ते जर उभारले असते महाराष्ट्राचं उत्पन्नही वाढलं असतं आणि आपल्या महाराष्ट्रातल्या 6 लाख युवकांना नोकरी मिळाली. त्यांचा राग आहे आपल्या महाराष्ट्रावर, कारण सुरुवातीला गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही मुंबई राज होते. मुंबई प्रेसिडेन्सी 1960 साली फाडली झाली, त्यानंतर ते मुंबई मागत होते. महाराष्ट्रवाले मुंबई द्यावी त्या मोठा संघर्ष झाला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारली, 100 लोक शहीद झाले, 105 लोकांनी तेव्हा कुठं मुंबई आपली तेव्हापर्यंत मुंबई राग आहे. कारण देशाची राजधानी दिल्ली असली तरी सुद्धा देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. संपूर्ण देशाचं जेवढं इन्कम आहे त्याचे 30% इन्कम एकट्या मुंबई शहरातलं होतं आपल्या देशात. म्हणून ते गुजराती लोकांचं बोलत होते की घ्या म्हणते. ते मिळाल्यामुळे उद्ध्वस्त करायचं काम चालू आहे. तुम्हाला माहिती आहे आता उद्योग नेता सगळे पाठवले त्यांनी तिकडे गुजरात बोजे आपल्या महाराष्ट्रावर बुलेट ट्रेन जाणार अहमदाबाद का दुसऱ्या सिटी नाही का इकडे महाराष्ट्रामध्ये जाणार. पैसा महाराष्ट्राचा लागतो, महाराष्ट्राच्या जनतेच्या कष्टाचं जे कर रूपाने जमा झालेला पैसा आहे तो पैसा घेतात आणि तिकडे सोय करू लागते. म्हणून यासाठी आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? मराठा समाजचं आंदोलन चालू आहे, धनगर समाजचं आंदोलन चालू आहे, आदिवासीचं चालू आहे, कोळी समाज चालू आहे, लिंगा समाज चालू आहे. तेवढं सगळ्या समाजामध्ये भांडण बसत आहे. ते कमी होतं की काय, ते लाडकी बहीण योजना काढूनच नवऱ्या बायकोमध्ये भांडण लागले. हा 5-6 प्रकरणे वीज कुठं अलीकडच्या काळामध्ये. 4 दिवसापूर्वी मी अकरोडवर येतो अकरोडवरणार, आमचे 4-5 भगिनी उभारल्या होत्या, हात केले मला थांबलो म्हणजे खाली होतात उतरलो. विचारलो काय ताई, अरे बाबा 1500 प्रमाणे 3 महिन्याचे 4500 पाठवलं तुम्ही ऐन, ते पण दसऱ्याच्या वेळेला देवीसमोर 2 दिवस लावा लागतात मोठे, 15 दिवस पौर्णिमेपर्यंत. ते 15 दिवस दिवे जाळलो
ते तेलाला 5,000 गेले, अजून 500 दे म्हणले मला. मी म्हणला ताई मी नाही आहे. मग नाही असं तर फार दिवस तूच होता, की फार दिवस होतो पण आत्ता नाही, मग आता काय करणार. मी म्हणलं ताई काही काळजी करू नको, उद्याच्या 20 तारखेला हाताचं बटन आहे तिथं, ते बटन दाबा, तुला महिन्यात 3,000 रुपये देतो म्हणून सांगितलं. प्रत्येक महिन्याला 3,000 महिना देणार. बस फ्री, पिशवी घेतली की निघायचं, बोर्ड बघायचं की बसायला जाऊन बस मध्ये ते महाराष्ट्र कुठं का मिळणार. सगळं देवदेव करून या कर्नाटक मध्ये करते सगळे आमचे भगिनी. आता फक्त जाताना एक 8-9 दिवसाचं भाकरे करून जाऊ, कारण हे उपाशी पडू नये बाहेर. शेतकऱ्यांचं 3 लाखाचं कर्ज माफ. सगळ्यांना सांगतो कुणाचं 3 लाखापर्यंत कर्ज असेल तर भरून नका. आघाडीचं सरकार येणार आहे, 100% मार्च पर्यंत तुमचे सगळे कर्ज क्लिअर करतात. एक सिंगल बसले त्यांना हाताला काम नाही, म्हणून यांना नोकरी लागेपर्यंत स्टायपंड म्हणून 4,000 रुपये महिना देणार आहे. 4,000 रुपये 4,000 रुपये 25 लाखाचं विमा कवच आहे, आरोग्य विमा कवच. कारण तुम्ही बघता सगळेजण दवाखान्याचे बिल भरायचं म्हणलं तर चांगले चांगले दम लागतो. आता एवढं भरमसाठ बिल वाढलेलं आहे, गरीब लोकांचं काही विषय विचारची सोय नाही, म्हणून त्यासाठी आरोग्य विमाचं 25 लाखाचं कवच तुम्हाला दिलेलं आहे. ते आमच्या सरकारने केलेलं आहे, कर्नाटकात केले, तेलंगणामध्ये केलेलं आहे, हिमाचल प्रदेशमध्ये केलेलं आहे, हे सध्या चालू आहे. म्हणून उद्या ते मुख्यमंत्र्यांना कुंभारीला सिद्धरामय्या ते सांगते सगळे त्यांच्या सुटामध्ये त्यांचं काय काय म्हणून त्यांच्याकडे 6 वाजता सभा आहे कर्नाटकचे CM. हे आम्ही काँग्रेसचे ज्या ज्या ठिकाणी सरकार आहे तिथं आम्ही केलेलं आहे, तिथं महाराष्ट्रामध्ये पण 100% करणार. कारण राहुल गांधींनी दिलेलं वचन आहे, ते वचन कधी केलं जाणार नाही. त्यापैकी शेतकरी एवढं संकट आहे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही. पहिल्या काँग्रेसच्या काळात डॉक्टर मनमोहन साहेब असताना पंतप्रधान देशाचे अर्थमंत्री तेव्हा आदरणीय पवार साहेब होते कृषी मंत्री, त्यावेळी शेतकऱ्यांचं 72,000 कोटी कर्ज माफ केले. 72,000 त्याच्यानंतर कोणी केले, फक्त आपलं आघाडी सरकार होतं महाराष्ट्रामध्ये, उद्धव ठाकरे साहेबांनी 2 लाखाचं कर्ज माफ केलं. हे सगळं काँग्रेसने केलेलं आहे. सगळे यांनी कुणाचं कर्ज माफ केलं माहित आहे का तुम्हाला? कुणाचं कर्ज माफ केलं? पुंजीपती लोकांचा. यांनी अदानी अंबानी सारखे 8-10 उद्योगपतींचं कर्ज माफ केलं माहित आहे का तुम्हाला? 16.5 लाख कोटी. 16.5 लाख कोटी म्हणजे किती माहित आहे का? 16.5 लाख कोटी म्हणजे आपल्या देशातले जेवढे शेतकरी आहेत आता त्या सगळ्यांच्या 7-12 उतावर जे कर्ज आहे, बोजे आहे, ते सगळे एकत्र करून एकदा नाही 24 वेळा माफ केलं तर जी रक्कम आहे ती रक्कम म्हणजे 16.5 लाख कोटी. कोट्यवधी शेतकऱ्यांचा कर्ज तर काहीच नाही, त्याच्या मित्रांचं सगळं कर्ज माफ केलं. काय चालू नाही त्याला सोड द्यायचं 8-10 लोकांना? शेतकऱ्यांचं दावायचं चालले उरळ, यांच्यावर टॅक्स बसवले, GST बसवली तुमच्यावर. आता तुम्ही औषध आणि खत घेतलं 1 लाख रुपयाचं, 18% GST आहे की नाही? 18,000 रुपये घेतले तुमच्याकडनं आणि देतात किती तुम्हाला? 6,000 वर्षाला. सरळ 12,000चं चुना असेल तुम्हाला. म्हणजे नुसतं फसवण्याचं काम चालू आहे. आता सांगितलं ना, ते लाडकी बहिणीला 1500 दिले आणि त्याचं बजेट किचनचं 5,000 रुपये झालं, तेल वाढला, सगळं किराणा सामान वाढलं, गॅसची किमती वाढल्या, स्टॅम्प पण 100 रुपये 500 केलं, 200,000. म्हणजे एका हाताने 50 रुपये द्यायचा, दुसऱ्या हाताने 500 काढून घ्यायचं, असं हे सरकारचं काम. पहिलं असं कधी नव्हतंय, आज चांगला होता सगळं.
आणि इथं तर आमच्या तालुक्याचं काल नुसतं कोटी कोटीचं उड्डाण आहे. नुसतं दर आठवड्याला 100 कोटीची बातमी येते. मी पेपर वाचतो, मी तर जास्त पुरतो तुम्हाला माहित आहे. माझ्याकडं कुणी फिरत नाही. मी बघलो दर 100 कोटी दर आठवडा जमीन जर कुठे दिसेल ना ते कोटी कुठे दिसत मोबाईलमध्ये पेपरमध्येच आहे व्हॉट्सअपवर. म्हणून मला एक राजाची गोष्ट आठवते. एक राजा होता, एक राजा एक गायक केला त्यांच्या दरबारामध्ये. गायकाने विनंती केली राजासाहेबांना, मी एक गाणं म्हणतो. त्यांनी म्हणले म्हणा. म्हणले त्यांनी गाणं चांगलं सुमधुर वाणीमध्ये गाणं म्हणला. राजाचं मन खुश झालं, कान तृप्त झाले. त्यांनी काम बक्षीस जाहीर केलं. त्यांनी त्याला काय केलं, हे आला एक गायकर जमीन देऊन टाक. खुश झाला तो गायकर. परत म्हणला अजून एक म्हणतो. ठीक आहे म्हण, त्याच्याही पेक्षा चांगला गाणं म्हणलं त्यांनी. परत राजा खुश झाला, हे याला अजून एक 25 एकर जमीन द्या म्हणजे. त्याला आशा वाढली, त्याला लालसा झाली. त्याला काय शेव म्हणजे महाराज शेवटचं म्हणतो म्हणा. ते दोन्हीपेक्षा चांगला गाणं म्हणलं. राजाचे कार अजून तृप्त झाले, मन शांती झाली. राजा म्हणला याला लिंबू चिंचोळी देऊन टाका म्हणा. घरी गेला, बायकोला सांगितलं. बायको पण खुश झाली. दोघं आनंदात अगदी जेवण केले, गप्पा मारत म्हणले राजा किती दिलदार आहे. काय राजा माणूस आहे, कलाला किती मानते, कलाला प्रोत्साहन देणार आहे, कला अभिमानी आहे. म्हणून एवढं बक्षीस जाहीर केलं. असं बोलत बोलत झोपले गेले सगळे. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, 8 दिवस गेले, 15 दिवस गेल्यानंतर ती बायको म्हणाली नवऱ्याला, काय निरोप आला का राजाकडनं? त्याने म्हणलं नाही आलं. बायको म्हणली हे बघा ते राजा आहेत, राजाचं कारभार बघावं लागतं त्यांना. असे लहान लहान गोष्टी कुठं आठवण राहणार आहे? तुम्ही जा दरबारामध्ये आणि जाऊन त्यांना आठवण करा. त्याने बायकोचं म्हणणं पटलं आणि परवडलं होतं ते. तो गेला दरबारामध्ये, जाऊन परत सुजरा बिजरा करून उभा राहून काय काय परत काय काम करणार म्हणला. तुम्ही डोकं नाही राजे असंच नाही, सांगा सांगा. नाही नाही काय घाबरू नका, सांगा म्हणले. पण त्यांनी सांगू लागला गायक, महाराज मी 15 दिवसांपूर्वी आलो होतो. आला होता, मी 3 गाणे म्हणलो होतो. हा म्हणला होता, तुम्ही बक्षीस जाहीर केला होता. हा केलो होतो. मग नाही मिळालं नाही काय असं. हे बघा गायक, तुम्ही गाणे म्हणला बरोबर आहे, बरोबर आहे. ते गाण्याने माझे कान तृप्त झाले, मनाला शांती मिळाली. बरोबर आहे, बरोबर आहे. मग मी बक्षीस जाहीर केलो केलं की नाही? हा केलं. तुझ्या कानाला तृप्ती मिळाली, मनाला शांती मिळाली. मिळाली बापरे. असं काम नाही, नुसतं 100 कोटी लगेच तुम्ही लिंबू चिंचवड काळे 100 कोटी घटना काहीच नाही. हे असं फसवा पैशाचं राजकारण. म्हणून ह्याला म्हणते दुनिया जुक्ती आहे तो चुकानेवाल्याची. असं सगळं कारभार आहे. आता तर शहाणे हुशार आहे, तुम्हाला सगळं कळतंय. कळत कळत नाही, आमच्यापेक्षा जास्त कळतं तुम्हाला. कळत कळतं पण ओळखत नाही म्हणतात ना ते ह्यालाच. आता ते वळवायची टाईम आलेली आहे आणि ती तारीख आहे 20 तारीख. 20 तारखेला बरोबर वळवा. मग ह्यांना कसं ओळवायचं ते आम्ही बघतो सगळं तुझ्या कारण. जास्त वेळ घेत नाही. पुढं चालला आमची सभा आहे भुरामणीला उद्याच्या 20 तारखेला. आमचं चिन्ह हाताचा पंजा, त्या पंजाच्या बाजूचं बटण दाबून परत एकदा आपली सेवेची संधी द्यावी एवढी विनंती करून माझे दोन सर. Gracias.